15 महिन्यांचा कठीण काळ, ॲम्ब्युलन्स, स्ट्रेचर, ऑपरेशन थिएटर आणि कुबड्या असा निराश करणारा प्रवास करत अखेर आपल्या सर्वांचा लाडका पण मैदानात परतला. दिल्लीच्या संघानं देखील दमदार सुरुवात करत कॅप्टनला मोठा दिलासा दिला. मात्र चंदीगडच्या नव्या महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियमच्या खेळपट्टीवर पंजाबच्या वेगवान गोलंदाजांनी दिल्लीच्या चौफेर उधळलेल्या घोड्यांना आवर घालायला सुरुवात केली. अर्षदीप, हर्षल पटेल आणि रबाडाने टॉप ऑर्डर उडवल्यानंतर ज्या खेळाडूची 453 दिवस प्रतीक्षा होती तो खेळाडू म्हणजे ऋषभ पंत. मैदानात पंत दाखल होतात प्रेक्षकांनी स्टँडिंग ओव्हेशन दिलं. ही मानवंदना स्वीकारून पंतने आपली कमबॅक इनिंग खेळायला सुरुवात केली. अडखळती सुरुवात करत पंत कसाबसा 18 धावांवरती पोहोचला. मात्र हर्षद पटेलच्या एका बाउन्सरनं त्याला चकवलं. पंतची 2 चौकारांसह केलेली 18 धावांची खेळी संपुष्टात आली. पंत बाद झाला त्यावेळी दिल्लीचं रन रेट चांगलं होतं. मात्र डाव गडगडला आणि अवस्था 17 षटकात 7-138 धावाशी झाली होती. दिल्लीचा पराभव जवळपास निश्चित झाला असं वाटत असतानाच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात आलेल्या बंगालच्या किरकोळ गृहयष्टीच्या अभिषेक पोरेलने पंजाबच्या भ्रमाचा भोपळा फोडला. त्यानं शेवटच्या 3 षटकात होत्याचं नव्हतं केलं. 10 चेंडूत नाबाद 32 धावा करणाऱ्या पोरेलने पंजाबच्या दिवसातील स्टार गोलंदाज हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात 3 चौकार आणि 2 षटकार ठोकत 25 धाव्या वसूल केल्या. डावखुऱ्या पोरेलने 2021 हंगामातील आठवण ताजी केली आणि हर्षल पटेलच्या जखमेवरची खपली काढली. जडेजाने हर्षलच्या शेवटच्या षटकात 37 धावा ठोकल्या होत्या. दिल्लीनं शेवटच्या 3 षटकात सामन्यात जोरदार कमबॅक केलं खरं, मात्र पंजाब समोर ठेवलेलं 175 धावांचं आव्हान पुरेसं नव्हतं. पंजाबनं दिलेल्या 10 षटकात जवळपास 80 धावांचा टप्पा पार केला होता. दिल्लीनंही पंजाबला धक्के देत सामन्यावर पुन्हा पकड निर्माण करण्यासाठी जोर लावला. कुलदीप यादवनं प्रवर सिमरनला 26 तर जितेंद्र शर्माला 9 धावांवर बाद केलं. पंजाबची अवस्था 2-84 धावांवरून 4-100 धावा झाली. पंजाबसाठी दिल्ली सर करणं अभिदूर हे असं वाटत होतं. मात्र पंतचे पुनरागमन विजयाने सादर करायचा मनसुबा सॅम करणं उधळून लावला. त्यानं 48 चेंडूमध्ये 63 धावांची तडाखेबाज खेळी करत पंजाबला विजयाच्या जवळ आणलं. त्यांना लिम लिव्हिंगस्टोन सोबत 68 धावांची भागीदारी दिसली. मात्र पहिल्या 2 षटकात सपाटून मार खाल्लेल्या खलीलनं पंजाबचा बीपी वाढवला. त्यानं विजयासाठी 10 चेंडूत 8 धावांची गरज असताना सॅम करणची दांडी गुल केली. पुढच्याच चेंडूवरती शशांक सिंगला देखील माघारी धाडलं. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हरदीप ब्रार देखील खलीलची शिकार झाला असता मात्र डेव्हिड वॉर्नरने सोपा कॅच सोडला आणि दिल्लीनं खेचून आणलेला सामना गमावला. शेवटच्या षटकात 6 धावांची गरज असताना सुमितने 2 व्हाईट बॉल टाकत पंजाबच्या विजयाला हातभार लावला आणि अखेर लिव्हिंगस्टोनने षटकार मारत पंजाबचा विजय पूर्ण केला. तर तुम्हाला ही पंजाब वर्सेस दिल्लीची मॅच कशी वाटली आम्हाला देखील कमेंट करून नक्की कळवा. आणि क्रिकेट विषयी अशाच माहितीसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.